जैव विविधतेची संवेदनाक्षम क्षेत्रे. विद्यार्थी मित्र हो, दिवसेंदिवस जैव विविधतेचा ऱ्हास होताना दिसत आहे. WWF अर्थात जागतिक वन्यजीव निधी या संघटनेनं 2008 साली प्रसिद्ध केलेल्या सर्वेमध्ये जगातील प्राण्यांच्या 30% जाती नष्ट झाल्याचं निरीक्षण नोंदवलं. हा बदल 1975 ते 2005 एवढ्या अल्पावधीत झालाय. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजेच IUCN देखील या संदर्भात काम करत असते. त्यांच्या अहवालात धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजाती या रेड लिस्ट मध्ये दाखवल्या जातात. गुलाबी पृष्ठांद्वारे संकटग्रस्त प्रजाती तर हिरव्या पृष्ठांद्वारे धोक्यातून बाहेर आलेल्या प्रजातींची माहिती मिळते. भारतात देखील अनेक प्राणी व पक्षी नामशेष झालेत. यामध्ये प्रामुख्याने आशियाई चित्ता, उडणारी खार, हिमालयीन लांडगा, अंदमान निकोबार मधील चिचुंद्री असे प्राणी आहेत. अधिक अभ्यासासाठी आपण धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण 4 गटात करू शकतो. यामध्ये पहिला प्रकार आहे संकटग्रस्त जाती. या प्रजातीमध्ये खूप कमी प्रमाणात वन्यजीव शिल्लक आहेत. संकुचित अधिवासामुळे ही परिस्थिती ओढावते. उपाययोजना जर चांगल्या झाल्या नाहीत तर नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ लायन टेल्ड वानर आणि तणमोर. दुसरा प्रकार आहे दुर्मिळ प्रजाती. यामध्ये स्थान विशिष्ट प्रजाती असल्यानं जलद गतीनं नामशेष होऊ शकतात. रेड पांडा, कस्तुरी मृग ही त्यांची उदाहरणं सांगता येतील. पुढचा प्रकार आहे संवेदनशील प्रजाती. मुळातच या प्रजातीमधील सजीव संख्येनं कमी असतात आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या घटतच जाते. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ, गीरचे सिंह. आणि धोक्यात आलेल्या प्रजातींमध्ये चौथा गट आहे अनिश्चित प्रजाती. यामध्ये समाविष्ट असलेले सजीव धोक्यात आल्यासारखे भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या सवयीमुळे त्यांच्याबद्दल निश्चित माहिती मिळत नाही. उदाहरणार्थ शेकरू खार हा प्राणी अलीकडे दिसायला दुर्मिळ झालाय, पण संख्येनं किती राहिलेत याबद्दल ठोस माहिती सांगता येत नाही.